नमस्कार, अंजली शिलाई क्लासमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. काल आपण ब्लाऊजची कटिंग केली बंद गळ्याच्या, म्हणजे गळा उंची आपण 1 इंच घेतली. तर तो ब्लाऊज आज आपण शिवणार आहे. बऱ्याच मैत्रिणींची प्रश्न होती आणि कालची जी मी आयडिया सांगितली की शर्टवरून तुम्हाला ब्लाऊजची प्रॅक्टिस कसं करता येईल, तर बऱ्याच जणांना आवडलं, मला खूप छान वाटलं. नवीन नवीन असं वेगळं काहीतरी आपलं टाकावतून टिकाऊ करायचं आणि आपलं काम, आपली वेळ भागवून न्यायची, कसं न्यायची तर ती मी तुम्हाला सोप्या पद्धतीने काल सांगितली. असंच बरंच मी तुम्हाला क्लासमध्ये सांगत असते आणि सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा. दिसून असं येतं की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आहेत, कमी प्रमाणात पाहताय. तर जे तुम्हाला मी क्लासमध्ये सांगती, बरोबर आहे, आपण एखादा क्लास लावला तर त्या क्लासमधून आपण अर्धवट तर जात नाही आहे, पूर्ण आपल्याला तो क्लास शिकावाच लागतो, क्लासमध्ये बसावंच लागतं. तर मग तुम्ही व्हिडिओ कसं काय अर्धवट सोडता, पूर्ण बघत जावा. मी एवढी माहिती सांगतीये, अक्षरशः 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला 1-1.5 तास जातं. व्यवस्थित तुम्हाला माहिती सांगायची असते, एवढंच अंजलीताई तुमच्यासाठी मेहनत घेते आणि तुम्ही म्हणजे अर्ध्यातूनच व्हिडिओ सोडता. तर असं करू नका, पूर्ण व्हिडिओ बघत जावा. तुम्हाला माहिती बऱ्याच टिप्स देत असते मी, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. कुठलाही ब्लाऊज असेल, कुठलंही, म्हणजे तुम्हाला शिवणकामामधले कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. ज्यावेळेस आपण शिवणकाम करतो, शिलाईकाम करतो, जे काय कोणताही शब्द तुम्ही वापरत असाल, तर मी दोन्ही शब्द तुम्हाला सांगते, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या उपयोगी पडणार आहेत, बरोबर आहे. तर आज मी तुम्हाला ब्लाऊज एकदम चांगल्या प्रकारे मी कसा शिवायचा, आता आपण तो काल जो आपण ब्लाऊज कट केलेला आहे शर्टवरून, तर त्याचं कापड थोडंसं जाड असतं, तर मी आज ह्याच्याला गोट मारणार नाही आहे किंवा दुमड टीप देऊन आपण हे करणार नाही आहे, तर ह्याला हातशिलाईच्या हिशोबाने आपण गळपट्टी लावणार आहे. ब्लाऊज कसा शिवायचा, काय शिवायचा, सगळी सविस्तर मी माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ब्लाऊज खूप छान प्रकारे दिसणार, व्यवस्थित येणार. आणि तुम्हाला सांगते, शर्टवरती ज्या नवीन महिला आहेत, ज्या ब्लाऊजवर शिवताना ज्यांना अडचण येते, ती शर्टवरती जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवाल तर तुमचे ब्लाऊज खूप छान येतील, तुमच्या टिपा सरळ येतील, मशीन सरकली जाणार नाही, कपडा इकडे तिकडे फिरला जाणार नाही. तर सरळ तुम्हाला टीप जशी पाहिजे, 1/2 इंचावर पाहिजे तर 1/2 इंचावरती टीप येते, 1/2 इंचावर पाहिजे तर 1/2 इंचावर टीप येते. गळपट्टी लावताना सुद्धा कुठली अडचण येत नाही, भाईला टिपा मारताना अडचण येत नाही, तुम्हाला सांगते क्रॉसपट्टी जोडताना अडचण येत नाही, कटोरी जोडताना अडचण येत नाही, टिपा खूप छान येतात. तुम्ही जेव्हा शर्टवरती ब्लाऊज शिवायची प्रॅक्टिस कराल तर टिपा एवढ्या छान येतात, अक्षरशः तुम्हाला जेव्हा तुम्ही 10-12 ब्लाऊज शिवाल शर्टवरती, तर तुम्ही कुठलाही ब्लाऊज घ्याल, ज्यावेळेस सिल्की असेल, एकदम पातळ नेटचा असेल, तरी तुम्हाला टिपा मारायला सोपं जाईल. का तर तुम्ही ह्याच्यावरती तुम्ही पहिले शिकलेलं असतं शर्टवरती कशा टिपा मारायच्या, बरोबर आहे. आणि ह्याच्यावरती तुमची एवढी चांगली प्रॅक्टिस होते, जोपर्यंत तुमचे 10-15 ब्लाऊज चांगले तुम्ही शिवत नाही, तोपर्यंत तुम्हाला कितीही नाजूक ब्लाऊज असेल, म्हणजे कपडा पातळ असेल, त्याच्यावरती तुम्हाला शिवायला येणार नाही. पण जेव्हा तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल तर त्यावेळेस तुम्ही कसलाही ब्लाऊज येऊ द्या, तुम्ही अजिबात घाबरणार, बिंदास शिवाल. जरी कुठे ॲडजस्ट झालं, इकडे तिकडे ॲडजस्ट झालं, तुमच्या लक्षात येईल की अरे इथं थोडंसं चुकलं, तर आपण इथं टिप कशी मारायची, तर ते तुम्हाला कसं प्रॅक्टिसने लक्षात येतं. तर तुम्ही ना अंजलीताई तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या टिप्स सांगत असती, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा की जेणेकरून तुम्हाला पूर्ण याचा फायदा खूप होणार आहे. हा क्लास तुम्ही, तुम्हाला सांगते, माहिती जरी असली, तुम्हाला आता हे काय सोपंच आहे असं वाटतं का, ज्यांना शिलाईचं ज्ञान आहे, क्लास आपला आत्ता जरी त्यांनी पाहत असतील, नवीन असतील त्या पूर्ण बघतात, पण ज्यांना येते, अहो तुम्ही येत असणाऱ्यांनीसुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा. का तर तुम्हाला जर क्लास घ्यायचा असेल, तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायचं असेल, किंवा तुमचे वेगवेगळे तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असतील, तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. नवीन असणाऱ्यांनी पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्यांना अनुभव आहे त्यांनीसुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्याने काही तुमचा खर्च नाही, फक्त थोडासा वेळ जाईल आणि थोडीशी ज्ञानात जास्त नाही, फुल नाही, फुलाची पाकळी भर पडणार आहे. जे तुमच्याकडनं असेल ते माझ्याकडून थोडंफार तुम्ही घ्याल. मी म्हणत नाही माझ्याकडे खूप परिपूर्ण, मीसुद्धा अर्धवट आहे, मला पण सगळं ज्ञान नाही आहे, मी पण आणखीन शिकते.
कारण प्रत्येक माणूस प्रत्येक कलेमध्ये शेवटपर्यंत शिकत असतो. परिपूर्ण काहीच नाही, जसं जसं दिवस जातात तशी तशी वर्ष जातात तसं तशी फॅशन येत असते. जशी जशी फॅशन येत असते तसं तसं मी पण शिकते. मला पण शिकावं लागतं, कारण की मला पण अचानक माझ्याकडे कोणी आलं किंवा मला काही शिकवायचं असेल, काही व्हिडिओ टाकायचे असतील, अचानक कुठली महिला आली आणि मला म्हणली ताई असं असा मला ब्लाऊज शिवायचा, त्यावेळेस काय करायचं? मग मी त्यावेळेस म्हणू शकत नाही मला येत नाही किंवा मला माहीत नाही आहे. त्यामुळे मी सुद्धा आणखीन शिकते, बरंच काही शिकते, बरंच काही अनुभव घेते, बरंच माझ्याकडून पण नवीन शिकताना चुका होत असतात, पण त्या चुका आपण सुधारायच्या असतात. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला परत परत व्हिडिओ पाहावा लागतो. व्हिडिओ परत पाहायचा, न परत ज्ञान घ्यायचं, परत परत शिकायचं, परत परत शिवायचं. ज्या तुम्हाला सांगतंय एखादी गोष्ट जर आपण शिवत असेल तर आपल्याला त्याला त्याच्यामध्ये परफेक्ट होण्यासाठी जास्तीत जास्त 4-5 वेळा शिवावं लागतं. अक्षरशः खूप शिकण्यासारखं आहे आओ, खूप शिकावं लागतं. आणि शिलाई कामला मरण नाही आहे, कारण हे चालूच राहणार आहे, हे सर्कल चालू राहणार आहे. जुनं ते सोनं म्हणल्यासारखं आता जुनी फॅशन येते. तुम्हाला सांगते चुळी, परत आपण काल जो बंद गळ्याचा ब्लाऊज शिवला ती खूप जुना आहे हो, पण फक्त आता त्याला काय झालेलं आहे, त्याच ब्लाऊजला बोटनेक म्हणून नाव आलेलं आहे. मग त्याला तुम्हाला सांगते मागच्या साईडला डिझाईन घेतली जाते, पुढच्या साईडला बंद घेतला जातो, म्हणजे बोटनेक घेतला जातो, मागच्या साईडला हुक दिले जातात. ही खूप जुनी फॅशन आहे, आत्ताची नाही. पण ते काय होतं, जुनं ते नवीन त्याची हे होते, थोडीशी बदल केला जातो आणि जुन्याचं नवीन सोनं करून सगळ्यांना दाखवलं जातं. मग त्याच्यामुळे ना सारखं करत राहावं लागतं. मग त्याच्यामुळे म्हणते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा, व्हिडिओ कधीही अर्धवट सोडत जाऊ नका. कोणताही असू, कोणाचाही असू, मी म्हणत नाही आहे की फक्त तुम्ही अंजलीताईंची पूर्ण व्हिडिओ बघा, असं नाही. तुम्ही कोणाचेही बघा, कुठल्याही विषयावरती बघा, पण शेवटपर्यंत बघा. ओपन केला आहे तर शेवटपर्यंत बघा, कारण तो बनवणाऱ्यांनी पण भरपूर मेहनत घेतलेली असते का, तर समोरच्याला दुसऱ्याला त्याचं ज्ञान जावं म्हणून प्रत्येकजण मेहनत घेतो. कारण की त्याचा माझा जेवढा फायदा आहे त्याच्या दुप्पट तुमचा आहे. मला 25% असेल तर तुम्हाला 75% आहे, माहिती आहे. तर प्रत्येकांचं जर व्हिडिओ जो कोणी व्हिडिओ बनवतो तो त्याला तुम्हाला असं नको अरे ह्याचा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर ह्याला फायदा होईल. अरे फायद्याचा प्रश्नच नाही आहे इथं. आम्ही जे देतो, आम्ही व्हिडिओ बनवतो तर आमचं ज्ञान आम्ही प्रत्येकाकडे वाटण्याचा प्रयत्न करतो, आम्ही प्रत्येकाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुम्ही घ्यायचं किती ते तुमचा प्रश्न आहे. मग तुम्ही जर असेच अर्धवट, कारण की तुम्हाला जर पुढे पाऊल टाकायचं असेल, पुढे सरकायचं असेल, तर अरे एखाद्याचं बघितल्यानं काही कमीपणा नसतो घ्यायचं. तुम्ही जेवढं दुसऱ्यांचं बघाल कराल तर तुमच्यात सुधारणा होईल. तुमच्यात असा परिपूर्ण कोणच नाही. मी म्हणत नाही मी परिपूर्ण आहे, अरे मी पण अर्धवट आहे, मला पण खूप शिकायचं आहे, मला पण खूप ज्ञान घ्यायचं आहे. त्याच्यामुळे म्हणते की व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कोणाचाही असे. तर आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया. मी ब्लाऊज खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे. परत तुम्हाला सांगते मी डायरेक्ट काल आखणी केली नव्हती, बरोबर आहे, मी डायरेक्ट कटिंग केली आणि तुम्हाला दाखवलो, कारण की ले कंटाळतात बाबा बायका, बघायलाच व्हिडिओ लगेच कट करून टाकतात, म्हणजे निम्म्यातूनच सोडतात. मग त्याच्यामुळे मी काल तुम्हाला शर्ट कट केला आणि डायरेक्ट पेपर ठेवून कटिंग करून दाखवली, बरोबर आहे. त्याच्यात पण कमी वेळा, एवढा छोटासा व्हिडिओ असूनसुद्धा कमी त्याच्यात कमीच लोकांनी म्हणजे अर्धवटच पाहिलं, असं नकात करू. कारण की मला समजलं जातं की किती वेळ पाहिला, काय केलं. आहेत ज्यांना नवीन शिकण्याची इच्छा आहे ते पूर्ण पाहतात आणि त्यांच्या कमेंट पण येतात. कमेंट येतात काल तुम्हाला सांगते काल सगळ्यांना एवढी आयडिया आवडली की ताई टाकाऊतून टिकाऊ केलं. आणि मेन म्हणजे ना तुमचे ब्लाऊज पीसचा खर्च वाचला, बरोबर आहे. औषध तर असेच टाकून देणार आहे तुम्ही, असेच टाकून देणार किंवा कोणाला देणार, म्हणजे त्याची काहीतरी विल्हेवाट लावून टाकणार. पण आज तुम्ही टाकाऊतून टिकाऊ, आज तुम्हाला प्रॅक्टिसला किती. आणि आहो तुम्हाला सांगते ब्लाऊजपेक्षा शर्टवरती जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढे तुम्ही परफेक्ट होणार आहेत. तर आता अशा पद्धतीने तुम्हाला सांगते सगळं सविस्तर माहिती सांगितलेली आहे. कटोरी ब्लाऊज कसा म्हणजे टक्स कसे घ्यायचे, साईडची बाजू कशी घ्यायची,
आणि गळा उंची आपण जास्त घेतलेली आहे, समोरची मागील कमी आहे, ब्लाऊजची उंची पण आपली व्यवस्थित आहे, भाई उंची व्यवस्थित आहे. तर या ठिकाणी आपल्याला मैत्रिणीने एका विचारलं होतं की मोंढा उंची जास्त घेतली म्हणजे ही साईडचा भाग कमी तर पडणार नाही, तर अजिबात पडणार नाही आहे. तुम्हाला त्याचं एक्झाम्पल मी लगेच थोड्या वेळात देते, आपला वेळ शिवायचं झाल्यानंतर मी तुम्हाला त्याची सविस्तर माहिती सांगेन. तर हा अजिबात पडणार नाही आहे, कटोरी पण आपला व्यवस्थित गळा समोरील व्यवस्थित घेतलेला आहे. फक्त तुम्ही थोडाफार जर लूज ठेवलेला असेल तर मोंढ्यामध्ये थोड्याशा चुन्या येतील, बाकी काही नाही. मोंढ्यामध्ये म्हणजे कसं, प्रत्येकाला टाईट ब्लाऊज चालतो असं नाही आहे, बरोबर आहे. तर थोडासा जर लूज ठेवावाच लागतो कोणाकोणाला, मग तुम्हाला सांगते ज्या महिलांना टाईट ब्लाऊज चालत नाही ते कमी गळ्याचे ब्लाऊज शिवतात, हे पण तुम्हाला सांगायचं राहिलं होतं माझं. कारण की ज्यांना बी पी असतो, लो बी पी असतो, तर त्या महिला म्हणजे माझ्याकडे शिवून नेतात, तर त्या अक्षरशः तुम्हाला सांगते त्यांचं आतून अर्धा अर्धा किंवा पाऊण पाऊण इंच ब्लाऊज लूज असतो, पण तो छान दिसतो. तुम्हाला सांगते थोड्याशा इथं फक्त थोड्याशा चुन्या येतात, कारण की ते त्यांना कासावीस होतो जर टाईट ब्लाऊज घातला तर. म्हणून त्यांचा मला अर्धा इंच पाऊण इंच ब्लाऊज लूज ठेवावा लागतो, पण खूप छान बसतो. आणि कमी गळ्याचा असल्यामुळे असा की शोल्डर उतरण्याची भीती नाही आहे आणि पुढच्या साईडला सरकण्याची पण भीती नाही आहे, म्हणजे ब्लाऊज एकदम छान बसतो. आणि तुम्ही जर म्हणाल हे साईडचं टेन्शन घेऊ नका, अजिबात नाही. आणि जर त्याच ब्लाऊजला आपण आता जो आपण आता कट केलेला ब्लाऊज आहे तर त्याला आता हा शिवलेला आणि हा मागच्या साईडचा जरी आपण हा डिझाईन या ठिकाणी घेतली तरी चालून जाणार आहे, बरोबर आहे. पण आता तो घ्यायचा की नाही ती तुमची मर्जी. आणि पुढील आपण जे चार ब्लाऊज तुम्हाला शिवावेच लागणार आहे, मी जरी आता हा एक दाखवला तुम्हाला ब्लाऊज, तर तुम्ही गळा उंची वेगवेगळी घ्यायची, गळा रुंदी वेगवेगळी घ्यायची, चार ब्लाऊज तुम्ही असे वेगवेगळे शिवून घरी बघायचे, पेपर कटिंग भरपूर करायची. जेवढी पेपर कटिंग तुम्ही कराल आणि जेवढा ब्लाऊज शिवाल तर तुमचा खूप छान प्रॅक्टिस होणार आहे. तर आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया. या ठिकाणी मी पट्ट्या तयार करून घेतल्यात, कमरेची पट्टी, हुकलुकची आणि गळ्याची. आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण काय करतो, क्रॉसपट्टी तयार करून घेतो. तर नेहमीप्रमाणे आपण आता ही क्रॉसपट्टी तयार करून घेणार. तर जो बाहेरचा भाग असतो शर्टचा तो आतल्या साईडला घ्यायचा. आणि नेहमीप्रमाणे खालच्या साईडला आपण टिप मारून घेणार 5 इंचावरती. बरोबर 5 इंचावरती टिप मारायची. आणि जेव्हा तुम्ही हे जुन्या ह्याच्यावर शर्टवरती तुम्ही ब्लाऊज शिवणार तर त्यावेळेस तुमच्या टिपा खूप छान येतील आणि तुमची प्रॅक्टिससुद्धा खूप चांगली होणार आहे. जे तुमची ब्लाऊजवर होत नाही ती या कपड्यांवरती होणार आहे. ब्लाऊज पीस कसा मऊ असतो तर नवीन शिकताना जरा थोडंसं शिलाई जी असते ते इकडे तिकडे सरकते. आता बघा दाब टिप देताना सुद्धा बरोबर एकसारखी शिलाई येते. आता आपण हे आखून घेतलेलं नव्हतं तर मी नंतर आपल्याला हे कट करावं लागणार आहे एक्स्ट्राचं. आता ही कटोरी, कटोरीचा पण आपल्याला आता टक्स घ्यायचा. आता या टोकापासून या टोकापर्यंत आता 8.5 आहे तर 4.25 वरती आपण मार्किंग करून सरळ 2.5 इंच घेतले. दोन्ही साईडनी 2.25 इंच घेतले आणि आता हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. त्याच्यावरती दुसरी कटोरी ठेवायची. एकसारखे आपले छाप आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं, म्हणजे टक्ससाठी आपल्याला दोन्ही बरोबर. आता शिवताना या ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही, परत पलटून जे टोक असतं ते दुमडून घ्यायचं जेणेकरून ते टोक आपलं क्रॉसपट्टीत आलं नाही पाहिजे. आणि दोन्ही कटोरीचे टक्स एकसारखे आले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला छाप जो असतो तो व्यवस्थित आला पाहिजे. काही काही मैत्रिणींचं काय होतं, एक टोक मोंढ्याकडे जातं, एक टोक हुकलुकच्या पट्टीकडे जातं, तर शिवताना जरा काळजी घ्यायची. आता हे कटोरीच्या साईडचा भाग,
दोन्ही असं समोरसमोर ठेवून घ्यायचा की जेणेकरून आपले एकाच साईडची कटोरी होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आता हे शिवायचं. लावताना पण व्यवस्थित काळजी घ्यायची, कुठेही आपली चून येणार नाही याची काळजी घ्यायची, डबल टेप मारायची. या पद्धतीनं फिनिशिंगमध्ये येतं मग. आणि कटोरी पण खेचायची नाही आणि कटोरीच्या साईडचा भागसुद्धा खेचायचा नाही, अलगद एकदम टीप मारायची. आता आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची. आता या ठिकाणी बघा, क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवायची, कमी जास्त झालेली आहे म्हणजे आपण, कारण की आखून कट केला नव्हता कपडा, तर आता हा वाढलेला कपडा आपण थोडासा काय करायचा, कट करून घेणार. मग तुम्ही म्हणसाल ताई आखून का घेतलं नाही, तर तुम्हाला पण कळलं पाहिजे ना एखादी पद्धत वेगळी काहीतरी आपण असं करू शकतो, तर त्याच्यामुळे मी न आखताच कटिंग केला होता, पेपर कटिंग ठेवून. व्यवस्थित 1/2 इंचावरती कटोरी आणि क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. आता आपल्याला याच्यावर दापटीप द्यायचं. जो दोन्हीचा जोड आहे तो क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडला आला पाहिजे आणि त्याच्यावरती दापटीप द्यायची. आता ही दापटीप दिली. आता आपण दुसरा पण भाग त्याचप्रमाणे. आता यावेळेस क्रॉसपट्टी खालच्या साईडला येते, कटोरीचा भाग वरती. आणि व्यवस्थित 1/2 इंचावरती टीप मारायची. कपडा कधीही आपला डाव्या साईडला असला पाहिजे याची काळजी घ्यायची. या ठिकाणी बघा, आता आपल्याला हुक लूकची पट्टी लावून घ्यायची. उजव्या हाताला लूक आणि डाव्या हाताला हुकची पट्टी असते. हुकची पट्टी आपण वरच्या साईडला लावतो. आणि आता आतल्या साईडला दापटीप देऊन किंवा डायरेक्ट सुद्धा असं टीप मारली तरी चालून जाते. परत आतल्या साईडला दुमडून आतून एक टीप मारायची. हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण कट करून टाकायचा. आणि आपली कटोरी एक साईडची तयार झाली. आता लूकची पट्टी. लूकची पट्टी लावताना आपण खालच्या साईडला घेतो आणि टिप मारतो. आता हुकची पट्टी पूर्ण दुमडतो, पण लूकची पट्टी पूर्ण दुमडायची नाही, निम्म्यापर्यंत दुमडायची आणि साईडला टिप मारून घ्यायची. त्यानंतर बरोबर असं चेक करायचं, खाली वरती तर झालं नाही ना, आणि कट करायचं. थोडं जरी असं जास्त वाटलं तर लगेच कट करायचं, नाही तर खालीवर बरोबर दिसत नाही. आता आपल्याला लूकची घरं करून घ्यायची. असे 5 ठिकाणी आपण आखून घ्यायचं समान अंतरावरती. आणि शिलाई या ठिकाणी जेव्हा लूकची घरं करतो त्यावेळेस शिलाई बारीक ठेवायची. आणि जिथं मार्किंग केली त्या ठिकाणी व्ही आकार द्यायचा. कोणी कोणी हातावरती सुद्धा करतं, ज्यांना जसं आवडतं त्याप्रमाणे लूकचे घर करून घ्यायची.
या पद्धतीने आपली लूकची घरंसुद्धा तयार झाली. दोन्ही भाग बघा, समोरासमोर ठेवून एकसारखे झाले. कटोरी पण बघा आपली व्यवस्थित झाली. आता आपल्याला बाहीचा भाग तयार करून घ्यायचा, कारण आता बाही आपली प्लेन आहे तर दोन्ही एकसारखी व्हायला नको म्हणून काळजी घ्यायची. तर ती कशी काळजी घ्यायची? तर ती बघा, असं व्यवस्थित आधी चेक करायचं. दोन्ही समोरासमोर ठेवायच्या, मागचा भाग आणि हा पुढचा भाग लक्षात ठेवायचा. मग आता आपण जेव्हा टीप मारतो, खालची जी दुमट टीप असते ती मारतो, तेव्हा लक्षात घ्यायचं की कोणता भाग आहे. तर आता हा मागचा भाग आहे. मग जेव्हा दुमट टीप आपली संपते त्यावेळेस कुठला येतो? पुढचा भाग येतो. मग दुसऱ्या बाहीला पुढचा भाग घ्यायचा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने बाहीला दुमट टीप आपण 1 इंचाची आतमध्ये दुमडतो त्यावेळेस काळजी घ्यायची, किंवा अस्तरचा असेल त्यावेळेससुद्धा. मग आता आपण 1 इंच आतल्या साईडला दुमडणार. बघा आता दुसऱ्या बाहीला सुद्धा समोरचा भाग आला. म्हणजे अशा छोटीशी बारीक गोष्ट असते की आपण जर काळजीने शिवलं तर आपल्याला काहीच अडचण येत नाही. जर हे तुम्ही अंदाजे शिवत गेलान दोन्ही एका साईडची बाही झाली तर मग तुम्हाला उसवा उसवी खूप अडचण येते. हे आपल्या बाही तयार. आता मागील भाग बरोबर. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर शोल्डरच्या मध्यावरतीच घ्यायचा. मग आता आपली शोल्डर जास्त आहे आणि हे लक्षात घ्या, कडेलाच टक्स आला पाहिजे याचा, बंद गळ्याच्या ब्लाऊजचा, हे लक्षात घ्या. पाच इंचाचा टक्स घ्यायचा. खालील टक्स अंतर जास्त घ्यायचं नाही, 1/2 इंचच ठेवायचे, कारण नाहीतर मग आपला जे वरती गळ्याच्या ठिकाणी फुगा येतो. आता आपल्याला ही कमरपट्टी लावायची. या ठिकाणी चून द्यायला विसरायचं नाही. बरोबर, दोन्ही टक्सवरती चून द्यायची. कट मारायची आणि दापटीप द्यायची. आतल्या साईडला दुमडून घ्यायचं आणि हे आपल्याला हात शिलाई करायची असते, हे लक्षात ठेवा. याप्रमाणे आपला मागचा भाग सुद्धा तयार झाला. कडेचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा. आता आपल्याला मागचा आणि पुढचा भाग चेक करून घ्यायचा की बरोबर आला की नाही. आपला बरोबर आलेला आहे, थोडंसं कमी जास्त झालेलं असेल तरी आपण तो कट करून घेऊया. तर आता या ठिकाणी बघा, टक्स आपलं कटोरी बरोबर आलेली आहे पण हा साईडचा भाग थोडासा जास्त झाला. तर तो का झाला? तर मोजून घेतलेलं नव्हतं, आपण आखणी न करता डायरेक्ट कट केलेला होता त्यामुळे. आता हे साईडचा भाग आपला बरोबर झालेला आहे, थोडंसं 1/2 इंच पण नाही, कमी थोडंसं आहे. आता शोल्डर जोडून घेऊया. डबल टिप मारायला विसरायचं नाही. दोन्ही साईडचं शोल्डर जोडायच्या आधी चेक करायचं.
आता आपल्याला गळपट्टी लावायची. गळपट्टी ही आपण नेहमीप्रमाणेच लावणार, एवढंच की या ठिकाणी आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत. गोटसाठी कपडा खूप जाड आहे म्हणून आता आपण ज्या ठिकाणी गोलाई आहे त्या ठिकाणी आपण चुन्या देणार. या ठिकाणी हे लक्षात घ्या, शोल्डरच्या ठिकाणी पण आपल्याला एक चून द्यावी लागणार आहे आणि मध्ये दोन ठिकाणी छोटी छोटी चून द्यायची. ज्यावेळेस आपण हातशिलाईसाठी आणि चुन्या देऊन गळपट्टी लावतो त्यावेळेस गळपट्टी थोडीशी मोठी घ्यायची, ती विसरायचं नाही आहे. कारण की आपण चुन्या देतो तेव्हा आपल्याला गळपट्टी जास्त लागते. अशा पद्धतीने आपली गळपट्टी लावून झाली. समोरच्या साईडला पण आपण चुन्या घेऊन गळपट्टी लावली. आता आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. एकसारखी एका लाईनमध्ये आपला गळपट्टीच्या इथला कपडा असला पाहिजे. अशा बारीक सारीक गोष्टी फिनिशिंगसाठी फार महत्त्वाच्या असतात. तुम्ही ब्लाऊज शिवला आणि असं फिनिशिंगमध्ये जर शिवला नाही तर तुमच्या ब्लाऊजला खरंच म्हणजे मग अरे ह्यांनी ब्लाऊज छान शिवला नाही, यांना जमत नाही असं बोलत असतात. त्याच्यामुळे आधी आपले स्वतःचे ब्लाऊज शिवताना फार काळजी घ्यायची आणि सवयच लावायची की कट करायचं, एक्स्ट्राचा कपडा असलेला कट करायचा, फिनिशिंगमध्ये शिवता शिवताच ही कामं करायची. नंतर म्हणलं का नंतर होत नाही आणि याच्यावरती दापटीप द्यायची. जिथं चून येते त्या ठिकाणी दापटीप देताना जरा काळजी घ्यायची. जाड कपडा असतो त्यावेळेस तुम्हाला एखाद्या वेळेस सावकाश टीप मारायची की जेणेकरून तुमची सुई तुटणार नाही. काही काहीच्या सुया तुटल्या जातात तर त्यावेळेस काळजी घ्यायची, सावकाश मशीन चालवायची. आता परत एकदा आतल्या साईडला दुमडून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण हातशिलाई करू त्यावेळेस ही टीप उसवली जाते. हे सगळं व्यवस्थित असं काळजीपूर्वक आता एकसारखी टीप मारायची. तर हे फिनिशिंगमध्ये सवय लावून घ्यायची तशीच. आपण जसं जसं ब्लाऊज शिवल ना तसतसं तुमच्यात बदल होतोच. फक्त तुम्हाला आवड असली का सगळ्याच गोष्टी सगळ्या परफेक्ट होणारच. आता हा आपला ब्लाऊज बघा, गळा पण व्यवस्थित झालेला आहे. आता आपल्याला लावायची आहे बाही. तर आता ही बाही बसते का आधी आपण असं चेक करून घेऊया. बाही लावायच्या पहिले कधीही चेक करायचं. आता बाही लावताना समोरचा भाग येतो कारण की आपल्याला कपडा हा डाव्या साईडला ठेवायचा आहे. आता दुसऱ्या साईडला मागच्या साईडनी बाही लावली जाते. डबल टिप मारायला विसरायचं नाही.
या पद्धतीने आपल्या भाई सुद्धा लावून झाल्या. आता डबल टिप बघा, मी लगेच तुम्हाला दाखवते डबल टिप आपण कशी मारतो. जशी पहिली मारली त्याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची, जरा सुद्धा साईडला घ्यायची नाही किंवा सरकली गेली नाही पाहिजे हे लक्षात घ्यायचं. जशी पहिली टीप आहे तशीच ही सुद्धा टीप मारली जाते. आणि चेक करून घ्यायचं की बाबा कुठे चुने तर आले नाहीत ना भाईला, मग त्यानंतर ह्या साईडची फिटिंगच्या पहिलीची टीप मारून घ्यायची. दुसऱ्या पण साईडला तशीच टीप मारून घ्यायची. फिटिंगच्या पहिले आपल्याला ही टीप मारणं फार गरजेचं असतं, कारण की आपल्याला मापं टाकायची असतात फिटिंगची. आता आपल्याला कमर घेर घ्यायचा. कमर घेर किती आहे? 31 आहे. राहिलेल्या भागाचे 4 भाग करायचे. तर या ठिकाणी बघा अडीच आले. आठवरती 16 आहे मुंडा घेर. दंडघेर 13, तर 6.5 वरती फिटिंग केली. आता दुसऱ्या साईडला पण त्याचप्रमाणे. जशी आता आपण मार्किंग केली त्याच्यावरतीच आता आपण टीप मारून घेणार. दोन्ही साईडच्या आधी आपण आता ह्या फिटिंगच्या टीप मारून घ्यायच्या, आणि नंतर जे आतला मार्जिन आहे आतल्या साईडला त्याच्यावरती तुम्हाला एक्स्ट्राच्या किती मारायच्या ते मारू शकतात. हे फिटिंगच्या टीपच्या नंतर जी साईडला उरलेली साईडला उरलेला कपडा जो आहे तेवढ्यावरती तुम्हाला पाहिजे तेवढ्या टीप मारून घ्यायच्या, पण कमीत कमी 2 ते 3 मारायच्या. आता आपण हा ब्लाऊज कसा झाला ते बघूया. पूर्ण ब्लाऊज मोंड्यात पण बघा. समोरून कटोरी भाई सुद्धा व्यवस्थित झालेली आहे. आता या ठिकाणी बघा, हा टक्स मी कडेला घेतलेत, मध्ये घेतलेला नाही, नाहीतर या ठिकाणी खूप फुगा येतो. बरोबर शोल्डरच्या खालच्या साईडलाच मी घेतलेला आहेत, आपली शोल्डर जास्त आहे तर त्याचनुसार कडेलाच मी टक्स घेतलेत. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला. आणि आता ब्लाऊजची उंची पण बघा, जेवढी होती तेवढी आहे, म्हणजे कमी जास्त आपलं काहीच नाही झालेलं आहे. गळा उंचीसुद्धा जेवढी घेतली होती तेवढी आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार. तर तुम्ही सांगा, आत्ता आपण ब्लाऊज शिवला तर तो कसा शिवला, काय शिवला, मी सगळी सविस्तर माहिती सांगितली तुम्हाला. गळपट्टी लावायचं दाखवलं, साईडनी शिवायचं, फिटिंग पण पाहिली, आणि सगळे म्हणजे उत्तम प्रकारे. जो हा भाग आपण आपल्या मैत्रिणीने आपल्याला विचारला होता की ताई हा कमी तर पडणार नाही का, तर तोच ब्लाऊज जो आपण आत्ता शिवलेला जो ब्लाऊज आहे तो मी घातला आहे स्वतः, आलं लक्षात. तर हा अशा प्रकारे व्यवस्थित ब्लाऊज बसतो. थोडासा लूज आहे, लूज म्हणजे का, कारण की मला टाईट ब्लाऊज आजारी आहे त्याच्यामुळे मला जास्त टाईट चालणार नाही, कारण की मी तुम्हाला जास्त बोलू शकणार नाही आहे. एकदम कासावीस होतं आणि माझे शब्द पण अडखळतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण की तब्येत बरी नसल्यानंतर कोणालाच जसं जमत नाही. पण आपल्या मैत्रिणींना एवढा उत्साह आहे क्लासचा की त्याच्यात खंड पडायला नको, खंड पडायला नको म्हणून मी छोटे का होईना व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला काही ना काही म्हणजे जे आपलं दररोजचं शिकवायचं आहे ते मी तुम्हाला शिकवते, फक्त माहिती थोडीशी कमी सांगते.
तर आता हा ब्लाउज मी तुम्हाला शिवून दाखवला, मी घातला तर अशा प्रकारे ब्लाउज मस्त येतो, व्यवस्थित कुठंही नाही. जी तुम्हाला ही शंका होती या साईडने कमी पडेल का, अजिबात पडत नाही. कंबरेपर्यंत बरोबर येतो, मोंढ्यामध्ये काही अडचण येत नाही आहे. आणि गळ्याचं म्हणाल, गळ्यासमोरील गळासुद्धा जेवढा, जर तुम्हाला जर वाटलं की 7 इंचाचा गळा नको घ्यायचा आहे हा, तर तुम्ही 6.5 इंचाचा सुद्धा घेऊ शकतात आणि 6 इंचाचा पण घेऊ शकतात. फक्त तुम्हाला या ठिकाणी मग 4 च्या जागी 4.5 करावं लागेल, 4.25 करावे लागेल खालची गळा रुंदी. तर फक्त असं थोडंफार काही बदल करावा लागणार आहे. आणि अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार झाला. आणि कसा वाटला काय तर तुम्ही मला नक्की कळवा. आणि मी तुम्हाला हा ब्लाऊजसुद्धा घालून दाखवलेला आहे, जो आज आपण शिवलेला ब्लाऊज आहे तोच मी घालून दाखवला. तर तुम्हाला आता फक्त एकच करावं लागेल की तुम्ही जेव्हा शर्टचे ब्लाऊज शिवणार तर त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लेन साडी तुमच्या आवडीची घ्या. म्हणजे वेगवेगळे जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवाल, कुठलाही ब्लाऊज असू द्या शर्टवरचा, कारण की तो कसा माहिती आहे का, तुम्ही जर दुसऱ्या साड्यांवरती जर तो ब्लाऊज घालाल तर अजिबात चांगली त्याची फिनिशिंग दिसणार नाही किंवा तुम्हाला तो उठून दिसणार नाही आहे की तुम्ही तो ब्लाऊज कसा शिवलाय काय शिवलाय. तर त्याच्यासाठी जसं आपल्याला साडीच्या मॅचिंगचाच ब्लाऊज साडीवरती सूट होतो, त्याचप्रमाणे आपण जेव्हा आता हे शर्टचे ब्लाऊज शिवणार आहे, शर्टचे ब्लाऊज शिवणार त्यावेळेस तुम्हाला प्लेन साडी पाहिजे. मग प्लेन साडी तुम्ही कुठल्याही कलरची घ्या, तुम्हाला ब्लॅक आवडत असं ब्लॅक, रेड, येलो, जी तुम्हाला आवडेल ती गुलाबी घ्या, लाईट कोणतीही घ्या, गोल्डन घ्या, अशी कुठलीही तुम्ही साडी ठेवू शकतात प्लेन. आणि त्याच्यावरती असे घालून बघायचं, म्हणजे तुम्ही घातल्यानंतर लक्षात येईल की अरे हा ब्लाऊज कसा बसला. आता तुम्हाला सांगते या ठिकाणी थोडीशी एक चून दिसते, तर का तर कमरेमध्ये लूज आहे, कमरेमध्ये थोडासा लूज ठेवलेला आहे आणि मी थोडासा दंडामध्ये लूज ठेवलेला आहे. कारण की मी जर आता तुम्हाला जास्त टाईट शिवला, टाईट पण ब्लाऊज घालते आणि कधीकधी मग नाही असं बोलायला कसावीस होतं, त्याच्यामुळं मी हे करते. तर तेवढं समजून घ्या, फिटिंगमध्ये थोडासा लूज आहे पण ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला, शोल्डरला बसला, गळ्याला बसला. अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्ही वेगवेगळे शिवू शकतात. जे मी तुम्हाला आता ब्लाऊजची गळा रुंदी जी सांगितलेली आहे, उंची सांगितलेली आहे 0 पासून 4 पर्यंत, तर ही पद्धत तुम्ही बोटनेक ब्लाऊजला सुद्धा वापरू शकता. समोरून बोटनेक घेऊ शकता तुम्ही, मागून घेऊ शकतात, पुढच्या हुकचा मागच्या हुकचा ब्लाऊज तुम्ही शिवू शकतात. अशा प्रकारे आपण आता ही पद्धत, ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा, भरपूर प्रॅक्टिस करा, पेपर कटिंग करा, ब्लाऊज कटिंग करा, ब्लाऊज शिवा अशा पद्धतीने. आता मी पुढील भागामध्ये तुम्हाला मी अस्तरच्या ब्लाऊजची, अस्तरचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा, कसा शिवायचा, त्याच्यात पण 2 प्रकार आहे तर ते मी दाखवणार आहे. तर आपल्या ह्या 30 दिवसामध्ये आपलं स्वतःचे ब्लाऊज सगळ्या प्रकारचे शिवायचे दाखवले जातील. आणि जे पुढच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला तुमचे पण आणि दुसऱ्यांचे पण, कारण की आता तुम्ही म्हणाल तरी स्वतःचा प्रिन्सेस कट नाही दाखवला, तर का तर त्याच्यासाठी तुम्हाला छातीघेरानुसार, अंगावरील मापानुसार तो दाखवावा लागतो, बरोबर आहे. तर घडीवरून तो दाखवता येत नाही, त्यामुळे मग मी काय केलं, आत्ता आपल्याला फक्त अस्तरचा ब्लाऊज 2 प्रकारे मी वेगवेगळे, माझ्याकडे शिवण्याचे 2 प्रकार आहेत, तर मी 2 त्या प्रकारामध्ये मी तुम्हाला आत्तापर्यंत जी आपण पेपर कटिंग केलेली आहे कटोरी ब्लाऊजची, फोरटक्स ब्लाऊजची, तर त्याच्यावरून मी तुम्हाला आता पुढच्या भागामध्ये अस्तरचा ब्लाऊज कटिंग आणि शिलाई दाखवेन. तर हे 2 भाग तर आपले 30 दिवसाचे बरोबर होऊन जातील. मग हे 30 दिवसाचे आपले भाग दोन्ही झाल्यानंतर मग मी तुम्हाला काही अंगावरून मापांचं दाखवणार आहे. परत तुम्हाला सांगते, बरेच जे आपल्याला बोटनेकसाठी चार्ट लागतात त्याची सविस्तर माहिती सांगणार आहे. तर पुढील 30 दिवसामध्ये कुणीही सुट्टी घेऊ नका, गॅप घेऊ नका. आणि आत्ता पुढील भाग तुमचा फार महत्त्वाचा असणार आहे, हे लक्षात घ्या. पुढील भाग खूप महत्त्वाचा आहे, पुढील 30 दिवस फार महत्त्वाचे आहेत. हे 2 आता जे आत्तापर्यंत जे शिकलेलं आहे त्याच्यावरतीच हा झालेला आहे, अस्तरचा ब्लाऊज आणि हे आता फक्त आपलं हे स्वतःच्या ब्लाऊजवरचे स्वतःच्या ब्लाऊजचं आपण करून घेणार आहे. आणि त्याच्या पुढचे जे 30 दिवस आहेत ते मी तुम्हाला 28 छातीपासून ते 44 छातीपर्यंत सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि कुणीही क्लासमध्ये खंड पडू देऊ नका, प्रॅक्टिसमध्ये खंड पडू देऊ नका. जसे हे आत्तापर्यंत आपण क्लास केलेला आहे तसाच पुढील पण 30 दिवस
आणि जे काही आपले आत्ता हे 2-3 दिवस राहिलेले आहेत, 30 दिवस पूर्ण व्हायला, हे 30 दिवस आणि पुढील 30 दिवस जर हे तुम्ही खूप प्रॅक्टिस केली, तुम्ही तयार झालात, तर तुम्हाला सांगते तुमचा हात कुणीही धरणार नाही. आणि तुमच्याकडे कितीही अवघड ब्लाऊज आला असेल, कितीही तुम्हाला असं वाटेल की हे खूप अवघड आहे, पण तुमच्या नजरेत पळशी आल्या आल्या, तुमच्या नजरेत पडल्या पडल्या, तुम्हाला ते अवघड वाटणार नाही. तर का? तर हा 60 दिवसाचा क्लास जेव्हा तुम्ही पूर्ण कराल आणि ह्याची भरपूर प्रॅक्टिस कराल, तर तुम्ही 2 महिन्यांनी बघा, 2 महिने तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. मग जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल, तर त्यानंतर तुम्हाला सांगते, जर तुमची इच्छा झाली दुसऱ्यांची ब्लाऊज घ्यावे शिवायला, तर तुम्ही, तुम्हाला सांगते, तुमचा हात धरणार नाही. 1 च्या जागी 4 ब्लाऊज महिला टाकणारच शिवायला, एवढंच खात्री माझी, एवढं खात्रीनं मी तुम्हाला सांगते. आणि तिच्या आजूबाजूच्या 4 बायका नाही आल्या तर मला सांगा, अक्षरशः तुम्ही मला कमेंट करून, कुठल्याही वेळेला मला कमेंट करून सांगचाल, अंजलीताई माझ्याकडे भरपूर शिलाईचे ब्लाऊज आहेत, आता 1 च्या जागी 4 महिला येतात, अक्षरशः मला वेळ नाही आहे. अक्षरशः तुम्हाला बाई कामाला लावावी लागेल घरात, की भांडे धुणे फरशीला बाई लावावी लागेल, फक्त तुम्ही सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करचाल, हे मी 100% तुम्हाला खात्रीनं सांगते. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे नवीन कोणी आहे त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट नक्की करा.